पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याचं कळतंय. एक महत्त्वाची बातमी या क्षणाची. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नंबरवर हा धमकीचा ऑडिओ मेसेज आला असं कळतंय. अंडरवर्ल्ड डाऊटच्या हस्तकाकडून मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय आणि त्या संदर्भातली धमकी आता दिली गेलेली आहे. मुस्तफा अहमद नवाज अशी धमकी देणाऱ्याची नावं आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता जीवे मारण्याची धमकी आल्याचं कळतंय. आणखी अपडेट्स घेऊया. झी न्यूजचे मुंबई ब्युरो चीफ राकेश त्रिवेदी सध्या आपल्याशी जोडले गेलेत. राकेश, काय या संदर्भातले तपशील आहेत, नेमके काय धमकी आणि काय याबाबत आता पोलिसांची भूमिका आहे? बघा, ट्रॅफिक कंट्रोल जे आहे त्याला एकूण 7 व्हॉट्सअप मेसेजेस आलेले आणि त्याच्यात काही ऑडिओ क्लिप्स देखील होते आणि त्या ऑडिओ क्लिप्स हिंदीमध्ये होते आणि त्याच्यात दाऊदच्या हस्तक मोदींवर हल्ला करणार असल्याची धमकी त्याने दिलेली आणि त्याने दोन नावं घेतलेली, मुस्तफा अहमद व नवाज अशी दोन नावे घेतलेली. पण जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा धमकी देणाऱ्याची जी ओळख ती पडली आणि असं असून तो एक मानसिक रुग्ण असल्याचं देखील समोर आलेलं आहे. सध्या पोलिसांनी कुठलीही FIR रजिस्टर केलेली नाही. जो धमकी देणारा जो शख्स आहे तो गुजरात मध्ये अगोदर काम करायचा आणि 2 वर्षापूर्वी तिकडे जेव्हा कामातून काढण्यात आलं त्याच्यानंतरच तो मानसिक रुग्ण झालेला आहे आणि तो मूळत केरळचा असल्याचंही देखील तपासात समोर आलेला आहे. तर सध्या हा एक बोगस कॉल होता आणि कुठली काळजी करण्याची गरज नाही असंही देखील मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय. जी राकेश, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे झी.